फायनली बाबळगावमध्ये आलेली आहे आणि मला रितेश दादाला भेटायचंय. तर जाता जाता हे मंदिर तुम्हाला मी दाखवलं असतं, पण ॲक्च्युली मी तो व्हिडिओ अगोदरच केलेला आहे. तर तो व्हिडिओ बघत असेल ते लिंक कोपऱ्यामध्ये, तर तुम्ही तिथे जाऊन बघू शकता. पण हा व्हिडिओ एंडपर्यंत बघा, मग तो बघा बरं का. मी आज खूप म्हणजे खूपच खूप एक्सायटेड पण आहे आणि नर्वस पण आहे, बिकॉज आज मी रितेश सरांना भेटायला आलेली आहे. त्यांच्या घराबाहेर आहे, पण मला माहिती नाही की रितेश सर मला भेटतील की नाही. आता बघूया काय काय होतं आहे. आणि फ्रेंड्स, तुम्हाला माहिती का मी जे क्वेश्चन्स हे केले होते ना ते पण मी विसरून गेले. आता बघू काय होते. सो लेट्स गो. हो, लातूरमध्ये राहते, विवेकानंद चौकात. बघू शकता मी रितेश दादासाठी हे घेतलेलं आहे. छान आहे का? यस, तुमचं युट्यूब चॅनल हार्दिक शुभेच्छा तुमच्या युट्यूब चॅनलला. आणि तुमचे व्हिडिओ मी पाहिले, फार छान आहेत, सुंदर आहेत, गुड लक. हो सी, थँक्यू. सो फ्रेंड्स, फायनली मी आज रितेश दादाला भेटले आणि माझी म्हणजे अगोदरपासून खूप इच्छा होती की मी रितेश दादाला भेटावं, बोलावं. आणि रितेश दादा थोडंसं गडबडीमध्ये होते, मग ते बाहेर जात होते आय थिंक कुठेतरी. मग ते मला भेटले आणि मला बोलले पण, आणि त्यांनी माझे व्हिडिओज पण बघितलेत. आणि व्हिडिओज बघितल्यानंतर तर मी इतकी एक्सायटेड झाले, खूपच छान वाटलं. तर फ्रेंड्स, मी तुम्हाला तर इतकंच सांगेन, तुम्ही पण असंच मला सपोर्ट करत राहा. अच्छा होता आजचा ब्लॉग, तर नक्कीच आवडला असेल. एक छोटासा ब्लॉग केला मी, जर आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि शेअर पण करा. आणि सो स्वीट पण म्हणले, खूप छान बोलायले. आणि मेन थिंग ते त्यांनी माझे व्हिडिओज बघायला मला खूप म्हणजे काय म्हणतात ते खूपच भारी वाटते. ही सेकंड वेळ आहे बरं का आलेली. आणि अगोदरच्या वेळेला जेव्हा मी आले होते तेव्हा मी धैर्यज भाईला भेटले होते. जर तुम्हाला तो व्हिडिओ बघायचा असेल तर लिंक कोपऱ्यामध्ये, तर तुम्ही नक्की बघू शकता. तर फ्रेंड्स बघा. लातूरमधून आपण टिपिकल इंडियन गर्ल हा युट्यूब चॅनलच्या माध्यमातून